कला मंच मुंबई निर्मित स्मित हरी प्रोडक्शन प्रस्तुत सागर सकाराम नांदळकर सादर करीत आहोत नृत्य आणि विनोदाचा चौफेर नजराना नवरंग बाणा। लेखक दिग्दर्शक सागर सकाराम नांदळकर, निर्माता प्रवीण सावंत, संकल्पना सुनील रेवाळे, व्यवस्थापक अल्पेश सोलकर, सूत्रधार सुशील येरापले, नृत्य स्नेहलता कांबळे। नृत्य आणि विनोदाचा चौफेर नजराना सादर करीत आहोत नवरंग बाणा। Bye.
रसिक प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत। तर आज मकर संक्रांतीचा गोड दिवस, त्यामुळे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ खाऊया आणि गोड गोड बोलूया। तर मंडळी, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची झाली तर त्याचं नाव हे घ्यावंच लागतं। आपल्यावर कितीही संकट आली तर त्यांना इथे बोलवावेच लागते। ऊन असो, वारा असो, पाऊस असो, त्यांचे नाव सदैव मुखात राहते। आता तुम्हाला नेमका प्रश्न पडला असेल तर हे नेमके कोण, तर ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या सर्वांचेच लाडके बाप्पा। नटली सर्व धरती पाहण्यास तुमची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्यावर नसा नसात भरते स्फूर्ती। आतुरता फक्त आगमनाची, ओढ मात्र श्री गणेशाची। बोला गणपती बाप्पा। कालचक्राच्या गतीत रामाच्या परी हा शब्द जणू हरवल्यासारखा झालाय। गावागावातून दान पावलं दान पावलं असे गात, पायात चाळ हातात मंजरी चिपळ्या वाजवत सकाळीच गाव जागे करणारा वासुदेव आता अभावानेच दिसू लागलाय। तर हीच महाराष्ट्राची प्राचीन परंपरा टिकून राहण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत रामाच्या परी वासुदेवाची स्वारी। विष्णु
कृष्ण म्हटलं की नटखट खोडकर गवळ्यांची वाट अडवणारा हे सर्वांना ठाऊकच आहे. असाच नटखट काणा आता इथे आपल्या समोर येणार आहे आणि आपल्या गवळ्यांची तो कसा वाट अडवतो हे आपण पाहत आहोत. तर चला तर पाहूया गवळण. Thank you.
शुभेच्छा सगळ्यांना। होय काय तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, बोललात ना? होय असू दे असू दे। बरं आपण इथं सगळे जमलेलो जाऊ मकर संक्रांतीसाठी, पण माझा मित्र आबुराव हो नेहमी ना एकदम टायमातच येत नाही, याला जरा बोलवतो। आबुराव, ए आबुराव, आबुराव, ए आबुराव। नमस्कार मंडळी, नमस्कार। काय कसा बरं आहे ना? अरे काय रे, काय एवढा उशीर काय केलास? हा अरे उशीर म्हणजे पोलंडला गेलो होतो, पोलंडला। काय सांगतो आमा? हा कशासाठी? इकडून ना 2000 टन बर्फ आणला। बर्फ काय सांगतो आमा? कुठे घातला? काश्मीर मध्ये। काश्मीरला जो बर्फ आहे ना तो आपला। काय सांगतो आमा? पण काय रे तू एवढा सांगतोय, मी लवकर आलो लवकर आलो, पण तुझ्या आधीच मी इथे येऊन गेलो। काय सांगतो? पण तू कुठे दिसलाच नाही। काय झालं रे? मी आहे ना असा फिरत फिरत आहे ना, गेलो होतो कुठे? शारदाला गेलो होतो, शारदाला। कोणाच्या तरी मी बारशाला गेलो असशील। ए नाही रे, अरे खरोखर शारदाला गेलो होतो। काय म्हणतो? मग ते अरब लोक असतात ना, तिकडे गेलो होतो। काय म्हणतो? अरब हा, आता तुला वाटेल मालवडातला पोर। पण काय रे तिकडे कशाला गेलास? कशाला म्हणजे काय, तिकडून आहे ना 2 ट्रक, 2000 ट्रक वाळू घेऊन आलो। कुठं घातलीस? कुठं म्हणजे आपला हे राजस्थानात घातली। अच्छा, मग राजस्थानाची जेवढी वाळू आहे ना ते सगळे आपलेच। अरे पण हे मकर संक्रांतीचा आनंद आहे, गुड वाटतात लोक। तुला मी एक आनंदाची बातमी सांगू? गोड सांगू? सांगते गोड बातमी। अरे माझ्या बायकोला दिवस गेले। म्हणतोस काय? पण मला बोलली नाही ती। तुला कशाला बोलेल? अरे माझी बायको तुला कशाला बोलेल? दिवस म्हणजे तिला डोळे लागलेत रे। काय म्हणतोस? विचित्र डोळे। काय म्हणतोस? विचित्र डोळे। म्हणजे कसे? म्हणजे तिला ना ससा खावासा वाटेल। ससा? हा काय म्हणतोस? तो पण 7 काळजावाला। 7 काळजावा? 7 नाही रे, 7 काळजावाला खायचा। मग आता बायकोची इच्छा पूर्ण करायला पाहिजे। बरोबर बरोबर ना। पण थेट गेलो मी कुठे? थेट गेलो मी गुवाहाटीला गेलो। गुवाहाटीला? हा का महाराष्ट्र मध्ये ससे नाहीत का? नाही म्हणजे फिरत फिरत गेलो रे। अच्छा अच्छा। इकडून आहे ना शिवाजी पार्क मधून घुसलो, हार्बर लाईन उतरलो, डायरेक्ट कुठे? गुवाहाटी। गुवाहाटी? तिथं गेलो। तिथं काय मला ससा वगैरे काय भेटला नाही रे। ससा भेटे? हा सगळ्या ठिकाणी शोधलो। काय म्हणतो? ससा काय भेटलाच नाही। भेटला? मग मग काय केलंस? मग काय तिथं मला निसर्ग सौंदर्य भावला इकडच। हा महाराष्ट्र सोडून तिकडे निसर्ग बघून आहे ना, अरे कविता काय अशी वाटली। म्हणजे तू पण कवीच आहे? हा काय बोलतो? म्हणजे आपले अल्पेश सोलकर, सुहास बाई हे कशी कविता करतात तशी मला कविता करावी अशी वाटली। काय म्हणतोस? काय बोलला? कविता ऐक ऐकतोय। हा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके मध्ये चाललंय हो की नाही? चाललंय की नाही अशी मला तिथं कविता सुचली रे। काय म्हणतोस? हा मग तिकडे ससा सापडला नाही? मग ससा भेटलाच नाही। मग काय म्हणतो? मग तसाच मी आहे ना भायखळ्यामधून हार्बर लाईननी राणीच्या बागेत होतो। डायरेक्ट राणीच्या बागेत? हा म्हटलं इथं ससा सापडणारच। इथे सापडणार? डेफिनेटली सापडणार। काय म्हणतो? भारी भारी। मग गेलो तिथं, बघितलं तिथं जाळी होती, असा हात घेतला आणि घातला। काय ससा काढायला हात घातला असं बोलतो? हा ससाला असा बाहेर काढला, त्याला घरी नेला, त्याची पिसा भारी भारी काढली। ससाला पिसा असता? त्याला कोंबडी पकडली अशी तू? नाही कोंबडी नव्हती ती, मग ससाच होता। ससाच होता? त्याची पिसं भिसं कातडी सोडून काढली। कातडी काढली? मग मग असा साट्यावरती पकडला। पकडला? त्याला असा बारीक बारीक केला। केला? तुकडे केले? तुकडे केले? हा मटन? मटन केलं। काय म्हणतो? आणि असा असा 80 असा 80 सिलेंडर जवळ गेलो। कशाला गॅस भरायला? अरे म्हणजे गॅस चालू करायला गेलो असं बोलतात। गॅस चालू केला, टोप ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं। तेल टाकलं? हा कांदा लसूण सगळा मारा, लिंबूचा मारा केला। काय म्हणतो? आणि मस्त पैकी अशी झणझणीत फोडणी दिली। वा 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 वा, काय वास सुटला यार, एकदम भारी, एकदम कडक कडक अशी फोडणी दिली। त्याच्यावर मस्त पैकी असं झाकण मारलं। झाकण मारलं? हा वा 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 वा। जिच्यासाठी आणलं होतं ऐक,
हिला मी सगळी ही शुभवार्ता सांगायला गेलो. जायलाच लागणार ना. बघ हा मग 15 मिनिटांना परत आलो. आला मी आणि बायको असं झाकण उलगडलं आणि बघतो तर काय बटन करपलं. अरे नाही मग तो ससा ना तो राणीच्या बागेत टुंकन उड्या मारून परत गेला. काय सांगतोय मग. तसं माझ्या पण बायकोला असे डोळे गेले रे. काय सांगतो तुझ्या पण बायकोला. हा मग बर तिला पण अशी इच्छा झाली. काय अशी चिंच खायची इच्छा झाली. चिंच चिंच हा चिंच. मग मी पण असा जंगलात गेलो. कुठल्या नाही गुवाहाटीच्या नाही आपल्या राणीच्या बागेत. बरं तिकडे असाच चालतोय हार्बर लाईन डायरेक्ट हायकळामधून डायरेक्ट राणीच्या बागेत. तू पण राणीच्या राणीच्या बागेत असा पुढे गेलो तर असं मोठं चिंचीचं झाड. बरोबर त्याला अशा चिंच लागलेल्या एकदम थारी. त्या चिंचेच्या झाडावर चढलो अशा 10-12 गोण्या अशा चिंचणी भरल्या. बरोबर अशा टाकल्या खाली. नंतर माझ्या लक्षात आलं काय की मला उतरायचंय. मग मी तसाच घरी गेलो. एक शिडी घेऊन आलो नंतर झाडाला लावली कसा बसा उतरलो नंतर मग घरी आलो. अरे मी काय अनिवार्य वरून आलोय का. परती झाडावर चढला शिडी आणली खाली उतरलो चिंच नेल्या. काय पण फेकायचं काय. तू काय कमी फेकतोस. तुझा शिजवलेला असा टणकण उडून जातो. मी काय जाऊ शकत नाही का चिंचा नाहीला. अरे हे आता कायच नाही. कायच नाही. काय म्हणतो. माझा आजा होता ना आजा राजा राजकुमार होता. राजकुमार माझ्या आजाकडे ना एवढा मोठा वाडा होता. केवढा एवढा मोठा वाडा होता ना. खूप मोठा वाडा होता. खूप मोठा. हा तरी पण केवढा म्हणजे भरपूर असा. त्या काळी इसवी सनापूर्वी म्हणजे न मोजण्या इतका. मागली तो राजवाडा बांधलेला. म्हणतोस काय. प्रॉब्लेम होता रे. कसला प्रॉब्लेम. त्या राजवाड्याच्या मागून आहे ना अशी ट्रेन सुसाट जायची. रेल्वे जायची. हा काय म्हणतो. आवाज कसा याचा. धुडूक 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 असा आवाज यायचा. एक दिवस काय झालं. काय झालं. माझा आजी आहे ना खूप दमून भागून मेहनत करून आलेला. आता राजकुमार म्हणजे त्याला रात्रीशी गाढ झोप लागली. काय म्हणतो आजा. मग पण तेवढ्यात तिकडून ती आली गोल ट्रेन. अच्छा तिचा आवाज कसा कसा. धुडूक 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 धुडूक. हा मग त्या आवाजानं आजा खवळला. आजा पिसाळला. आजा येडा झाला. ती ट्रेन आहे ना अक्की चक्की घेतली ओढून आणि टाकली तो संडासा कोंबून. आजा तर एकदम रॉयल कारभार. आजा माझा आजा काय. मग माझ्या आजाने पण लय मोठा राडवाडा बांधला. केवढा मोठा. तुझ्यापेक्षा माझ्या आजाने ना एवढा मोठा राजवाडा बांधला की समोरच्या दरवाज्यातून वासरू सोडलं ना की मागच्या दरवाज्यातून गाय येऊनच बाहेर पडायचं. आपला रॉयल कारभार. अरे हे तर कायच नाही. अरे माझा आजाचा आहे ना कार्य खूप मोठ. काय म्हणतोस. माझा आजा आहे ना आजा असा घरात जरी उभा राहिला ना तरी हातात पंखा बंद करायचा. भाई एवढं तुझा आजा उंच होता. माझा आजा काय बुटका होता. काय मग काय. अरे माझा आजा पण उंच होता पण असा तुझ्या आजा सारखे काय रिकाम टेकडे धंदे नाही करायचा. आलाय मोठा चांगला. अरे म्हणजे हे तर कायच नाही. माझा आजा आहे ना पायलट होता. पायलट विमानाचा पायलट. काय म्हणतोस. लय भारी. विमान असा उडवायचा ना. असा उडवायचा. असा विमान उडवायचा ना की थेट आकाशाला भिडवायचा. डायरेक्ट आकाशाला. मग आकाशाला कसं भिडवणार. म्हणजे दोन बोट खाली रे. तेच बोलतो ना आकाशाला कसं भिडवणार. तसा माझा आजा नाकान जेवायचा. काय सांगतो. दोन बोट खाली रे. अरे हे तर कायच नाही. तरी पण कायच नाही. कायच नाही. माझा आजांना सगळा व्यवसाय सगळे धंदे केला. काय म्हणतो. त्याला शेवटी एक हुंबा गेला. काय. अरे शेतीशिवाय पर्याय. हो ते तर बरोबर आहे. मग माझा आजा लागला कामाला. कामाला लागला. त्यानं आहे ना त्यानं एक वांग्याचं झाड उगवलं होतं. वांग्याचं झाड. हा म्हणतोस. हो हो. त्याच्यावरती एवढं मोठं वांग लागलं होतं. काय म्हणतो. एवढं मोठं वांग लागलं होतं. चक्क दादर करत्या वांग्यामध्ये जेवती. एवढं मोठं वाघ. भारी आहे रे. मग तसं माझ्या आजान पण काय शेतीच बघितलं. नंतर काय ते कोरोना काळात काय सगळे रोजगार बंद झाले. मग शेतीकडे जवळला. बरं मग माझ्या आजान काय केलं. काय एवढी मोठी कढई. एवढी नाही एवढी एवढी. अरे मोजण्या न इतकी. एवढी मोठी कढई तयार केला. एवढी मोठी. हा मग एवढी मोठी कढई कशासाठी. कशासाठी म्हणजे काय. तुझ्या आजाचं वांग तळ्यासाठी. हे काय काय अति होते. अति होते. मग तुमचा तो ऊस आणि आमचा काय बांबू काय रे. लागतील. हे तर कायच नाही. तरी पण कायच नाही. माझा आजा ना आजा असा अर्धांगडी होता. अर्धांगडी. काय म्हणतो. त्याला नाद होता. असला रे शिकारीचा. असं बोलला. त्याला शिकारीचा नाद होता. काय म्हणतो. मग तो असा रात्रीचा गेला कुठे अंधारामध्ये शिकार करायला. असं बोलला. मग शिकार करायला गेला.
याच्या समोर कोण? हा असा मोठा ढाण्या वाघ. वा वा वा. हा माझ्याची फाटली असे. अरे हट मग. माझा घाबरतोय काय? यानं अशी बंदूक काढली अशी वाघावर ताणली ताणली नंतर बघतो तर काय काय बंदुकीत गोळ्याच नाही. माझा आजा काय घाबरला नाही. त्यानं आहे ना हात असा घेतला कमरेच्या पट्ट्याला हात घातला कमरेच्या पट्ट्यामध्ये मोजून दोनच गोळ्या पडल्या. दोनच होत्या. हा त्या गोळ्या काढल्या वाघाला दाखवल्या वाघ मागच्या मागं पळ भारी. मग तसा माझा आजा पण लय डेअरिंग बस होता. जाम शिकार भारी करायचा. जाम रात्री रात्रीच्याला शिकार करायचा. रात्रीच्या अमावश्याला. अमावश्याला एकदा असाच अशी अमावश्या होती. असा ना कीर अंधार पडलेला. कीर असा राखिड्यांचा आवाज बरोबर. माझा आजा असा जंगलात गेला बघतो तर काय काय समोर असा ठाण्या वाघ बरोबर. मग मग आजाने काय केला? काय घेतला बंदूक आणि ताणला बघतो तर काय काय आजाच्या हातात बंदूकच नाही. मग तुझा आजा घाबरला असं घाबरला. आजा घाबरतो का? आजाने वाघाकडे बघितलं खिशात हात टाकला खिशातून बंदुकीचं लायसन काढलं वाघाला दाखवलं वाघ मागच्या मागे. आपला रॉयल कारभार. पण मंडळी तुम्हाला सांगतो ना ह्याला ना एक घाणेरडी सवय ह्याला पब्लिकने एवढा मारलाय ना. तुम्हाला सांगतो हा एकदा ना एकदा फंक्शन मध्ये गेला होता. सांगतो तू काय सांग सांग ना. त्या गावामध्ये गेला होता तर तिकडे एक आपली तो आपला सदू जात आहे तो बरोबर. त्याची म्हणजे आई वारली होती तर तिथं हा आपला सांत्वन करायला गेला. तो बोलतो कसा काय अरे सदू दादा आता रडून काय फायदा येणार आई थोडी लोक येणार आहे परत. बरोबर तुझी एकट्याची थोडी आई होती ती माझी पण होती अख्ख्या गावची आई होती. आता याच्यात माझं काय चुकलं का? चुकलं का माझं याच्या सांत्वन करायला? चुकलं का? चुकलं तर पुढे काय नंतर पुढच्या आठवड्यात आमचा तो माझा पेलवान आहे ना त्याची बायको मेली हा गेला सांत्वन करायला. का बोलतो कसा अरे माधू दादा आता रडून काय फायदा आहे ती थोडी तुझी एकट्याची बायको ती माझी पण होती सगळ्या गावची होती. काय नाही तुझं सांगू तुझं सांगू काय काय मला सांगतो याचं सांगतो त्यांची घाण सोय काय 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 मोठेगिरी करायची. मागं त्या तुकारामच्या मुलाचा बारसा होता बारशाला गेला मोठेगिरी करायची. बरं आता बारशाला बायकांचं काम तरी पण हा जातोय. बरं गेला तर गेला व्यवस्थित राहायचं ते नाही मोठेगिरी करायची सवय आणि तिथं मोठं हुकाना घ्यायचा मग काय आता हुकाना बायकांचं काम ना. पण हुकाना व्यवस्थित तर घ्यायचं ना. हुकाना व्यवस्थित तर घ्यायचं ना. मग हुकाना काय घेतो माहितीये काय? नाही नाही म्हणता म्हणता झाल्यापार तुका. नाही नाही म्हणता म्हणता झाल्यापार तुका वत्सलाचं नाव घेतो द्या एकाकडं मुक्का. असा मुक्का मार दिलाय ना ह्याला दोन महिन्याला बोलता येत नव्हतं. मग तरी पण तू आहे ना चेहऱ्यावरून हुशार दिसतो. अरे मग काय आपण हुशारच आहोत. तुला गणित विचारू? तू आणि गणित विचारणार काय काय बोलतो? गणित विचारतो. मला सांग एका वर्षामध्ये किती रात्री असतात? वर्षाचे 365 दिवस. बरोबर मग 365 रात्री असणार ना. अरे हट मग एका वर्षात आहे ना 10 रात्री असणार. रात्री कशा काय? मी तुला सांगू शकतो. आता मला सांग नवरात्रीतल्या नवरात्री आणि एक महाशिवरात्री किती झाले रात्री? 10 रात्री ना. अरे होय रे तू पण लय हुशार दिसतोस. आता मी तुला एक गणित सांगतो. हा काय समाज त्याचं उत्तर जर तुला नाही आलं तर मला 100 रुपये द्यायचं. मी तुला 100 रुपये आणि त्याचं उत्तर मी दिलं तर मी तुला 50 रुपये देणार. इथं पण 50 रुपयाचा खाचा चालतोय तर बोल नाही तर जातो. बघूया ना तू किती हुशार आहेस. सांग असा कोणता पक्षी आहे की ज्याला 16 पंख आहेत 16 पंख 12 पाय आहेत 12 पाय आणि तो नारळाच्या झाडावर चढला तर नारळाच्या झाडाच्या आतलं पाणी न पिता तोच न मारता नारळाच्या झाडातलं आतलं पाणी पितो. गरुड कसलं गरुड? मग कावळा काव 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 काय काय कावळा कावळ्याचाच आहेस. हरलो चल सांग तू सांगणारच आहे तू काय विचार माहिती आहे. चल दे आता 100 रुपये. 100 म्हणजे आता तेवढेच आहेत रे तेवढेच आहे. 50-50 दोन नोटा दोन नोट आहे. दोन नोट आहे काय सांभाळून घे. सांग आता उत्तर काय ते सांग. सांगतो ना मी काय 50 रुपये यायला मला पण येत नाही. अरे काय 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 ह्याला अर्थ आहे का? अरे 50 रुपये घेऊन घ्याला सकाळी मला दिवा गाडीत जायचंय 125 रुपये तिकीट काय करणार काय? बरं जाऊ दे
पण मंडळी मी त्याच्याकडून पैसे घेतो, पण आता आपण यापुढे बहारदार लावणी बघूया। Oh,
शक्ति करू दे जगी जन्म मृत्यु वसे खेळ जांचा जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खचलेल्या मनास उभारी देते आणि अंधार रात्री मध्ये चकाकी देते आणि माझं मन स्वामी भक्ती मध्ये रमते। तर चला तर मित्रांनो अशा स्वामी भक्ती मध्ये आपण सुद्धा तल्लीन होऊ नऊ होऊया। जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो कारक तो दुख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ 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 Thank you.
दायक मोक्ष दायका श्री स्वामी समर्थ मोक्ष दायका श्री स्वामी समर्थ 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 बाजाराला चालली आता ध्यान
पुढं काय झालं तात्या? तू जला इसका नागा काढतात असा मध्ये नामानेचं काय झालं तात्या? नामानेचा दादा मावशी गेली, गवलं नेऊन घेतलं, घाट पिटताना लागली. बरं, नंतर मग आला कंस. होय काय, कंस आला डायरेक्ट. उग्रसेन राजाचा पुत्र तो कंस. अहो, उग्रसेन राजाचा पुत्र तो कंस. चालला तो राजवाड्याला, चालला तो राजवाड्याला, चालला तो राजवाड्याला. उग्रसेन राजाचा पुत्र कंस म्हणतात तुला? मी आला आज 10 वाजता येणार ना कौन? आज 12 वाजले तरी अद्याप पत्ता नाही. कुठे गेल्या? मी अडवल्या कौन? मी अडवल्या? मी अडवल्या का झाला तो आपला अजित पाहिजे ना. कुणी अडवल्या गवळणी चाचे? गवळणी कुणी अडवल्या? सांग काय ना, मी आला वासाडे थांबणं जरा. आपला अजित पाहिजे ना, त्या गेला होता कुपन घालायला. त्या कुपन घालायचं कावडी मेला लावला नाही, त्या गवळणी घुसले ना. होय काय, मी आला म्हणजे त्या अजित पाहिजे अडवला काय? असं नाही हो, खरं कुणी सांगा, कुणी अडवल्या गवळणी? आता किसनात अडवता ना गवळणी? मी याला सांगणार किसनात अडवला तर असा लागला गवळणी काय लागली तात्या? तुझ्या बापचा नडवला मी याला सांगणार पुढे अडवला. वग दाखवायला हवं कबूल तर वगाची काय प्रॅक्टिस बिक्टिस झाली की नाही? तात्याने आमचं बसलेलं आहे. कुठला वग? वग आपला हा आपला रक्तात रंगला राजवाडा, अर्थात राजवाड्याची गादी. सगळं कापाकापीच होत नाही, कापाकापी नाही, एकदम ऐतिहासिक होत. ऐतिहासिक एक सीन बसवला मी होता मेला वासाडेने तुला थोडक्यात सांगता. तर काय होता त्याचा सीन? दशरथ राजा आहे ना, तो श्रावण बाळाला ना बाण मारतो पाणी भरता. बरोबर. तर असा सीन बसवला मी होता. तर मी याला सकाळपासून ना ते एक शेवरा शोधत होतो, तर माझ्या परसानातला शोधत होतो. मी काय करताव काय? नाही आता रात्रीला जमत नाही ना. तर त्या सीन दशरथाचा रोल करणारा माणूस असा तुमच्यासारखा मी कायच नाही माझ्या नेक्स्टच्या सीन काय होता? झाडावरून दशरथ राजा असा बाण मारणार, श्रावण बाळ पाणी बाजायला पाणी प्याले तेव्हा. हा, श्रावण बाळ आला हा काय वरती चढला काय त्या शेवऱ्यावर? जो शेवरा काय तुटला पार 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 तो दशरथ राजाचा रोल करणारा खाली पडला. आणि मियाला याने काय सीनची वाट लावून टाकला. सीन मध्ये काय होत की दशरथ राजा पाणी पाजतो ना त्याला, श्रावण बाळ तिकडे मियाला पाणी पाजायला गेला. म्हणजे कोलच करून टाकला तुमच्या तोंडाला कालव पाजली. अरे कालव मी आता जो बघायला कुठं वाडी जायला पण नको करून ठेवला. मग तुम्ही संपवलं असं ना? कसलं मियाला संपवलं? मी तरी पण बोलला त्याला मियाला आता संपू हा नाही म्हणलं. आता आपल्याला आम्हाला रावण दाखवायला म्हणजे अजून रावण होता का? तर रावण जो दाखवायचा केला ना, तो रावणाचं सॉन्ग केलेला ना, तो झाला 6 महिने काय ती प्रॅक्टिस करत होता. काय कसली प्रॅक्टिस? कसली? इकडनं मलित नाही ना अशी येण्याची प्रॅक्टिस. काय अशी जागा ठरवलेली होती, तर असं तिकडनं येणार ठरवलं मी होतं. ताशेवाले आलं रावण काय येत नाही, रावण काय येत नाही, तात्यानं रावण काय दिसत नाही. दिसत जो ताशेवाला ना घाम फुटला पण रावण काय येत नाही दिसत तात्यानं रावण कुठं? मग आपला आमचा तो मिथुन दामणकर आहे ना, तर मग जो बॅटरी पाजवायला गेला तिकडे बघितलं कुठं आहे काय, तर रावण काय दिसतच नव्हता. बरं, तर रावण जो नदी कशाला तू आयला? अरे काय केलं माहिती आहे, रावणानं अशी पहिली एंट्री मारला काय त्याचा बांधावर हात टाकला ना त्याचा हात असा बरबाटला, तर तसाच गेला तो नदीवर हात उवायला. कशान बरबडला तर मला माहिती आहे तात्यानं. तर तुला काय सांगायला हवं? सगळी लोक सकाळी जातात ना त्याच्यात हात बरबडला ना, मला माहिती आहे. मग पुढं काय संपवलं? पुढं मेला ना आता बोला संपू म्हणून तर ना आम्ही जागा चेंज करतात. बोला ह्या मलितनं आणला ना, तर आता तिकडच्या मलितनं आणतो मावलत मावलत ना आणतं. मला ऐकायला तयार
रावण काय दिसत नाही, रावण आला, राव कुठाय, अरे रावण असा आला तो जो मधी ना मधल्या मधी गायब झाला तोच म्हणतो रावण कुठं दिसत, रावणाची पाती दिसत होती वरती, तर बघता रावण कुठं, अरे झाला रावण मेला शेंकण पडला त्याच्या वरती पाती लटकत होती, काय सांगतो तसाच बरबाट लागत असत त्याला नदीवर कोलचच करून टाकला नी, आता पब्लिक आहे ना तुम्हाला दगड्या मारला आता बागियाच नको, तशी गेला आता बागियाच नको, तरी पण यांची काय हौस भेटली नाही, मग काय झालं आता आमचं एक राहिले पात्र टाकायचं, काय वाघ वाघ भारी प्रॅक्टिस केलेली होती वाघाची, तर वाघाचा नार रोल करणारा त्याला आधीच सजवला नि होता, त्याचा दगडावरच बसवला नि होता ना, दोन वाजत त्याला काय वाघा जसं कपडं काय घातलं नाही काय तसा वरती दगडावर बसवलं नाही, आणि असा काय सीन असा चालू होणार तो वाघ असा येणार, बरोबर मेला जो तिकडे पाच सहा कुत्री होती ना ती जो त्याच्या मागे लागली काय नुसता सोलटवून काढला नि तो त्याला, आयुष्यात कधी त्या वाघाचा रोल कधी काय घेतला, काला कुत्राचा पाहायला गेला असं मेला तो डाव्या कुत्रीला बघतोय वाघालाच बघत होता, मग तुम्ही आता कुठे जाता, झाला झाला मी जरा नमन बघून येता की पोरांनी काय केलं नाही ती शिंदे जवळ आलेत ना, तर मी मेला म्हातारा माणूस आहे तर बघा यावं, तुम्ही जरा जाऊन येता माझा पाडा कुठं, पाडा मेला वसाडा तू बघ, बर मी माझा पाडा बघतो पण आपण एक अशी बहार तयार लावणी बघूया, Thank you.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ज्यावेळी पृथ्वी तलावर राक्षस वृत्तीचे थैमान झाले, ज्यावेळी पृथ्वी तलावर राक्षस वृत्तीचे थैमान झाले, त्या त्यावेळी आदिमाया शक्तीने त्यावर मात केली। चला तर मित्रांनो, अशाच देवीची नऊ रूपे पाहूया। जगत जगत
रंगी शंकर दाखवा
माझे बाबा मोहन दारूवाला आणि मी स्वतः सुरज दारूवाला। आता आपण फुगुळाकडे वळूया। मग मला सांगा
शिक्षक बनले दगडाला आकार दिला तर त्यापासून मूर्ती बनते
आणि तुम्ही तर माणूसच आहात ना, तुम्ही मला मारत पडू जाऊ दे, कदाचित माझं म्हणणं तुम्हाला आता काही पटणार नाही, पण इथं शिक्षण अधिकारी आहे माझी मती ही निश्चितच आहे, माझ्यासाठी दुसरा कोणीतरी शिक्षक येईल, पण प्लीज त्याला असं त्रास देऊ नका आणि आमच्यासारख्या शिक्षकांची अशी विटंबना होती येते मला माहित आहे तुम्हाला सहा सात महिने पगारही मिळत नाही,
तरी तुम्ही आम्हाला शिकवत असता आणि ते शिकवताना तुमच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी नसते. माझे बाबा खूप श्रीमंत आहेत ना, त्यांना त्यांनी ते देतील तुम्हाला. अरे मुलांनो, तुमच्या डोक्यावरती जो ज्ञानाचा प्रकाश करून जो उजेड पडला हीच तर तुमची खरी शिक्षा. पण लक्षात ठेवा, हा जो पेटलेला दिवा आहे ना, तो कधीही विझवू देऊ नका. कारण शिक्षण ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे आणि ती जेव्हा तुम्ही यशस्वीरीतून पार करता तेव्हाच तुमच्या आयुष्याचं सार्थक कळलं. आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान राखा, शिस्तीने वागा. हो बाई, आम्ही आता सगळ्यांनी ठरवलं की नेहमी शाळेत यायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा, आपल्या वडिलांचा आईचा आपल्या गावातल्या मोठ्या मंडळींचा मान राखायचा, आपल्या शाळेचं नाव मोठं करायचं. आमच्याप्रमाणे कोणी शिक्षणाचं वंचित राहिलं असेल तर त्याला या शाळेमध्ये घेऊन यायचं. तर या मोकेगावच्या आदर्श शाळेनंतर मी आपण आपणास घेऊन जातोय कोळीवाड्यामध्ये. या कोळ्यांच्या वाड्यात आता गमत येणार आहे. बघा, एका नृत्यावरती नृत्य सादर करायला येत आहेत आमचे कोळी मंडळ. गाई तुझ देहुर सजते गुलाले डोगे सैताचे सजते फुला के डुबरा निरा
पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात आणि वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल नवरंग कलामंचा तर्फे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार करतो. आणि पुन्हा एकदा आपले दादा कोंडके यांच्या गाण्यांवरती आता आमचे दोन नवरंग कलामंचाचे नृत्य आविष्कार सादर होणार आहेत. तर एक शेवटचं गीत आपल्यासमोर सादर करतो दादा कोंडके स्पेशल नृत्य. तर मंडळी कसा वाटला कार्यक्रम? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी. इकडून आवाज येत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या. अंधार पडत चाललाय पेटता दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय पेटता दिवा पाहिजे. आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे. ज्याने अनेक गड जिंकून महाराष्ट्राचे नाव कोरले इतिहासावरती तोच राजा शिवछत्रपती. ज्याने हजारो गड जिंकून महाराष्ट्राचे नाव कोरले इतिहासावरती तोच राजा शिवछत्रपती. आता मराठी माणसाला नाही कोणाची भीती, कारण अवतरत आहेत
पुन्हा एकदा तोच राजा शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती।
तर मी सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करतो ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुनील गोडबोले सरांसाठी. त्यानंतर आदरणीय सन्माननीय प्रमोद दळी सर यांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रमोद दळी सर यांच्यासाठी. त्यानंतर आदरणीय सन्माननीय श्रीहरी वजे सर यांनाही मंचावर आमंत्रित करतो. आदरणीय सन्माननीय प्रवीण सावंत सर यांनाही मंचावर आमंत्रित करतो. आदरणीय सन्माननीय अनंत देवळेकर यांनाही आमंत्रित करतो मंचावरती. त्यानंतर आदरणीय सन्माननीय संगम गवळी सर यांनाही मंचावर आमंत्रित करतो आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय यशवंत तावडे सर यांनाही मंचावर आमंत्रित करतो. त्यानंतर आदरणीय सन्माननीय अनिल सनगरे यांनाही मंचावर आमंत्रित करत आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय हरी पाटणकर यांनाही मंचावरती आमंत्रण करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांसाठी. ज्यांची ज्यांची नावे घेतलेत त्या सगळ्यांनी एकदा रंगमंचावरती यायचं आहे. मी पुन्हा एकदा नावं सांगतो. ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले सर. ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला. झी मराठी तू तेव्हा तशी या सिरियलमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले सर, प्रमोद दळी सर, प्रवीण सावंत, अनंत देवळेकर, संगम गवळी सर, यशवंत तावडे, अनिल सनगरे, हरी पाटणकर, रंगमंचावरतील उपस्थित मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या सुनील गोडबोले सर, ज्येष्ठ अभिनेते तू तेव्हा तशी, झी मराठी. प्रमोद दळी सर यांना मी विनंती करतो मंचावर उपस्थित. सुनील तावडे सर यांनाही विनंती करतो रंगमंचावरती उपस्थित राहावे. त्यानंतर अनंत देवळेकर यांचा आम्ही सत्कार करत होतो आहोत. देवेंद्र माणिक यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. श्री अनंत देवळेकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात अनंत देवळेकर यांच्यासाठी. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि उपस्थितांचे धन्यवाद. तसेच संगम गवळी सर यांचाही पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करतो आहे. तर देवेंद्र माणिक यांना विनंती करतो की त्यांनी छोटासा सत्कार करावा. संगम गवळी सर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संगम गवळी सर यांच्यासाठी. मी अनिल सनगरे सर यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा रंगमंचावरती यायचं आहे. आदरणीय सन्माननीय आमच्या उपस्थितीतला मान देऊन इथे श्री यशवंत तावडे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही आम्ही आदर सन्मान करत आहोत. मी देवेंद्र माडिक यांना पुन्हा विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यशवंत तावडे सरांसाठी. अनिल सनगरे सर आपल्या एबीपी माझाचे फोटोग्राफर अनिल सनगरे सर ते उपस्थित राहिलेत त्यांचाही सन्मान करतो आहे. नवरंग कला मंचाचे सुहास शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या अनिल सनगरे सरांसाठी. तसेच प्रवीण रामचंद्र सावंत समाजसेवक पनवेल विश्वस्त चिटणीस बौद्धजन पंचायत समिती मुंबई यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. तर मी पुन्हा एकदा सुहास शिंदे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या प्रवीण रामचंद्र सावंत यांच्यासाठी. प्रमोद धन्यवाद. उपस्थितांचे अभिनंदनाने मान्यवरांचे आभार. त्यानंतर आदरणीय सन्माननीय श्री विलास जाधव विश्वस्त बौद्धजन समिती विभाग प्रमुख भाईंदर यांचंही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही नवरंग कला मंचातर्फे त्यांचं स्वागत करतो. मी सुहास शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. श्री विलास जाधव. आदरणीय सन्माननीय उदय कांबळे सर.
विश्वास मोहिते सर, किशोरभाई चावड़ा, साटरे बांबर, रमेश सावंत इथे उपस्थित आहेत। तर मी सुहास शिंदेना विनंती करतो आदरणीय सन्माननीय रमेश सावंत यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत करावं। एक विशेष पुरस्कार आम्ही इथे करत आहोत, आमचे आदरणीय दळी सर संगमेश्वर रत्नागिरीमधून गावावरून इकडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, त्याबद्दल आमच्या नवरंग कला मंचातर्फे त्यांचा आम्ही प्रथम मनपूर्वक स्वागत करतो। एवढ्या लांबून या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार। आम्ही सरांचा इथे विशेष सत्कार म्हणून आम्ही स्वागत करतो आहे। तर सुनील गोडबोले सर यांना मी विनंती करतो की आदरणीय सन्माननीय दळी सर यांचा विशेष पुरस्कार पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि श्रीफळ देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आदरणीय सन्माननीय मुख्याध्यापक प्रमोद दळी सर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा उपस्थितांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। त्यानंतर आमचे कोरिओग्राफर मयूर सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो। जो आपला ओम नमः शिवाय हा जो पहिला डान्स झाला त्या डान्सची कोरिओग्राफी आदरणीय मयूर सर यांनी केली, त्यांचंही सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो। मी अल्पेश सोलकर यांना विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। अल्पेश सोलकर, एकदा जोरदार टाळ्या। धन्यवाद मयूर सर, तुम्ही आमच्या नवरंग कला मंचातर्फे आयोजित नृत्याला तुम्ही आपला नृत्याविष्कार दिलात त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा एकदा उपस्थितांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। मी दोनच मिनटं सरांना विनंती करतो, गोडबोले सरांना, की दोन मिनटं थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं। खरं म्हणजे इतका छान कार्यक्रम चालू असताना मध्येचा व्यत्यय नको असतो लोकांना, पण तरीसुद्धा आता सागरने सांगितलं आहे त्यामुळे दोन शब्द बोलतो। अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम चाललेला आहे। महाराष्ट्राचं दर्शन अतिशय छान पद्धतीनं, त्याची कोरिओग्राफी, त्याचं लाईटिंग म्हणा, त्याचं म्युझिक म्हणा, जे ऑपरेट करतायत त्यांचंसुद्धा खरं कौतुक आहे। कारण कलाकारांना आपण सगळेच बघतो, पण ह्या लोकांना आपण मागणं बघत असतो। हे लोक सगळं ऑपरेट करतात, पण ते टायमिंगला देणं, टायमिंगला सगळं करणं हे सुद्धा आवश्यक असतं। त्यामुळे त्यांचं पहिल्यांदा कौतुक करतो की अशा कार्यक्रमांमध्ये ते फार महत्त्वाचे असतात। सर्व कलाकारांचं तर याच्यात सहभाग आहेच, त्यांनी अतिशय छान उत्तम रीतीनं काम केलेलं आहे। म्हणजे सगळे शेवटचा तर आत्ताचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक आत्ता त्यांनी सादर केला तो तर खूपच छान झाला। असेच यांचे कार्यक्रम उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीनं होत जावोत, याचे भरपूर प्रयोग होत जावोत, हीच मी नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि सागर, माझा अतिशय जवळचा असा मित्र आहे हा, वयावर जाऊ नका, आम्ही मित्र आहोत। तर त्यांनी मला इथं आज बोलवलं, मी पुण्याहून इथं आलो, माझं इथे ठाण्याला शूटिंग चालू असतं, पण मी पुण्याहून केवळ ह्या खास कार्यक्रमाकरता म्हणून इथं आलो। आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मानला त्यांनी इथं येण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सागरचे, विशेषतः सागरचे आणि संपूर्ण नवरंग मुंबई ह्याचे टीमचे आभार मानतो। धन्यवाद। आदरणीय दळी सरांना विनंती करतो, फक्त दोनच शब्द आम्हाला अनुमोदन करायचं आहे। रंगमंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व रसिक प्रेक्षक,
सागर की तलम जी है ही तलम लक्षा घेन अपन सर्वजण कार्यक्रम टीम का कार्यक्रम पहायला आलात। नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण केलेला आहे, ग्रामीण भागातून आलेला आहे, आमच्यासारख्या मोडक्या तोडक्या शाळेतून शिकून आलेला आहे आणि तुमच्यासारखे प्रेक्षक त्याला दाद देत आहेत आणि अशीच त्याला उत्तरोत्तर दाद मिळत राहो आणि गोडबोले सरांसारख्या माणसाचा त्याला आशीर्वाद लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याला त्याच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। मी प्रमोद सावंत यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो। सर्वप्रथम गोडबोले सर या ठिकाणी आले त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। खरंच ही तळागाळातली मुलं आहेत आमची, कोकणात आलेले आणि एक मध्यमवर्गीय सगळे असेच आहेत की त्यांची कला जोपसली आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आमची पारंपरिक जी कोकणातली कला आहे ती बहुतेक असं वाटतं की आमचं काहीतरी नमन बघितलं आहे। आम्ही कुठेतरी आम्ही आमचा झाकडीचा नाच असतो या सगळ्याचं दर्शन इथं मिळतं आणि सागरसारखा एक होतकरू कलाकार या नवरंगचा प्रमुख असेल आणि आमचे प्रवीण सावंत यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा एक प्रयत्न केलेला आहे। असाच प्रयत्न त्यांचा यशस्वी होत राहो आणि आत्ता 68 लोकांची टीम आहे ही जवळजवळ 100 लोकांची मोठी टीम आणि महानाट्य करावं अशी आठवण एक शुभेच्छा देतो आणि सर तुमचं आणि पूर्ण टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद प्रमोद सर। नाही, आत्ता सरांनी उल्लेख केला तळागाळातले कलाकार वगैरे असं म्हटलं, ते शेवटी कलाकार हा कलाकारच असतो। शेवटी आपण कुठनंही कोकणातले असो आम्ही शहरातले असो कुठलेही कलाकारच असतो। मी सुद्धा मुद्दामून हे सांगण्याकरता मी माईक घेतला, मी सुद्धा आत्ता एका नमनामध्ये काम करतोय। अविनाश गराटे म्हणून आहेत, इथेच पार्ल्याला राहतात, सागरला माहिती आहे। त्यांचा शिवाचा छावा शंभू राजा ह्या वगनाट्यामध्ये मी औरंगजेबाचं काम करतो। म्हणजे असं समजू नका, आम्ही लोकही नमनात आहोत। धन्यवाद। धन्यवाद सर। धन्यवाद सर। मी यशवंत तावडे सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे। धन्यवाद सागर। खरोखरच या मोबाईलमुळं आज आपण नाटकसारखे एक क्षेत्र आपण सगळे हरवत चाललेलो आहोत। खरोखर ह्याचं जिवंत राहिलं पाहिजे। नमन म्हणा, आता बऱ्याचशा झाकडी नृत्य वगैरे आपल्या कोकणातून नृत्य मृत पावलेले आहेत, आता सध्या काहीच पाहायला मिळत नाही। पण आपण नमन असेल किंवा असे प्रोग्राम असेल तर आपण कोकणातल्या लोकांनी सगळ्यांनी यात त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्यांना साथ द्यायचा आहे। सागर एक खूप हरहुन्नरी कलाकार आहे, खूप मेहनती आहे, मी जवळून बघतो त्यांना, एवढी मेहनत करतो आणि आपल्या सगळ्यांना घेतो। आज 70-80 कलाकारांना घेऊन कार्यक्रम करणं तेवढा सोपा नाही, पण त्याने जोमाने आणि जोशाने हा कार्यक्रम सुंदर सादरीकरण केलं आहे। आपण आता महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो देखावा पाहिला, खूप सुंदर, एक मनाला भावून गेलं। ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो ते असे आपले कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि मी सागर नांदळकरला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद तावडे सर। पुन्हा एकदा उपस्थितांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। मी सर्व मान्यवरांना आसनस्थ व्हायला विनंती करतो। पुन्हा एकदा आपण वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा नवरंग बाणासाठी। नवरंग नामांच्यातर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। धन्यवाद।